चिपळूण नायशीगावचे माजी उपसरपंच अमजद काझी व सहकाऱ्यांनी बस चालक व कंडक्टरला मारहाण केली आहे. चिपळूण नायशी बस प्रवास करीत असताना नायशी महामार्गावर आली असताना पाठून येणाऱ्या खासगी वाहनाला पुढे जाण्यासाठी बाजू देत नाही या कारणास्तव खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या नायशीगावचे माजी उपसरपंच अमजद काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बस चालकाला व कंडक्टरला मारहाण केली. ही घटना डेपो कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा नाहीतर काम बंदचा इशारा दिला आणि काही तास कामही बंद केले होते. नायशी गाडी आहे, नायशी जायला जो रस्ता आहे ना तो अगदी कंजेस्टेड आहे. तरीसुद्धा प्रत्येक वेळा ती मुलांची गैरसोय होऊ नये, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो ती गाडी चालू ठेवली आहे. पण त्या मार्गावरती जातानासुद्धा एवढं ती लोकं आम्हाला हॅरेसमेंट करतात. तरीसुद्धा ती गाडी चालू असताना आजसुद्धा ती साईड देताना त्या ड्रायव्हरला साईड द्यायला जागा नाही, कंजेस्टेड रोड असल्यामुळं जागा नाही. त्यामुळं ती साईड देताना आज बघितलं तर त्या लोकांना साईड पुढं दिलं तरी तरी त्या लोकांनी ती गाडी अडवून ऐकलं काय त्या ड्रायव्हरला मारहाण केली. आणि आज त्या ड्रायव्हरला मारहाण करून ऐकलं काय की ती परत त्यांनी त्याच्यावरती विनयभंगाची केस दाखल केली नाही. आज तुम्ही मला सांगा की आम्ही कसं चालायचं, रस्ते कंजेस्टेड, आधी रस्ते बेकार खराब रस्ते, त्या रस्त्यातसुद्धा आम्ही चालतोय. त्यावेळी आमच्या लोकांनी उत्स्फूर्त होऊन त्यावेळेस आम्ही रोज मार खाण्यापेक्षा ना आम्ही बंद करूया, कायदे त्यांना अटक होऊ दे आणि त्यावेळी आम्ही गाडी चालू करू. साधारण एक 15 अर्धा एक पाऊण तासात त्यांना अटक केली गेली आणि आमच्या गाड्या पूर्वत चालू झाल्या.